कवी आहे कोच ना तो स्वतः गाणे म्हणतो कविता करतो कोच ना बेटा काय पण मी काय म्हणतो आता त्या बेट्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही काय म्हणताय तुम्ही हा खबरदार याच्या नंतर जर त्याला वेडा म्हटलं तर वेड्याला वेडा नाही म्हणत काय म्हणायचं हो तुमच्यासारखाच एक तो प्रेमवीर आहे त्यानं स्वतःच्या सुखासाठी ना स्वतःच्याच प्रेमाचं बलिदान दिलंय त्याने आणि तुम्ही त्याला वेडा म्हणताय बघा मॅडम तुमचं मन दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता तो इथं दिसला नाही म्हणून म्हटलं दिसला नाही सॉरी मॅडम आता आपल्याला निघायला पाहिजे पोटी गेली बे बापा रुपाले बाबे तिकडो आता कुठे शोधायचं रे तुला राहुल सतत चिंतित असते तुम्ही आणि तसे तसंही दिवसेंदिवस त्याचं वेडेपणा जास्त वाढत चाललंय कुठे कुठे शोधू मी तुला कुठे शोधू Oh
तुला विसरण्याचा प्रयत्न करतो ना तेवढ्या तीव्रतेने तुझ्या आठवणी माझ्या कर्दला जाळून घेतात का? अगं बाबाकडं मला वेळा पिसा करून टाकतात, मला वेळा पिसा करून टाकतात. अगं पौर्णिमेच्या रात्री मी त्या चंद्राला आपल्या मंजिळीमध्ये सांभाळून घेतलं होतं. त्या चंद्राची शीतल छाया अगं लुप्त होऊन मध्यानावर येणार आता सूर्य अगं मला जाळून टाकलं ग, मला जाळून टाकलं. मला माहित होत, कारण मला माहित होत तो तू चंद्र नव्हता, कारण की माझ्या वंजळीमध्ये मी सांभाळून घेतलेला चंद्र तो चंद्रच नव्हता. अगं तो तर होता फक्त ग्रहण ग्रहण लागलो ग माझ्या शोभेला. काळाचा सूर्य जो चंद्रासारखा भासत होता ना, माझा चंद्र तो केव्हाच माझ्यापासून दूर गेलो. अगं माझ्या या सर्वांना अंगाला चटके देऊन बघ ना माझे तुकडे तुकडे झाले ग, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. प्रिया काय असं केलीस ग प्रिया? अरे काय वेळेसारखं करतो हे सगळं काय आहे? बरोबर
अरे प्रिया प्रिया तू काय बसलेस चल माझ्यासोबत घरी प्रिया प्रिया का सांग का खरं प्रिया प्रिया का सांग बोला आहे का प्रिया काय आहे का आता तुला मी कसं समजू अरे तू जर असंच वागशील ना तुझ्यावर वेळ लागायची पाडी येईल हे बघ अरे ते तुझं नव्हतं तर त्याला विसरून जात ना सगळं काही विसरायचं असते आणि नवीन आयुष्याने जगावं लागते कुणासाठी जगू बघा आता माझ्या नशिबात असच म्हण आज दारू सुद्धा घेऊ नका
चल सोडली, आज तुझ्यासाठी दारू सोडली म्हणजे सोडली. बायको म्हणते ना आजपासून सुधारायचं म्हणजे सुधारायचं. बिलकुल ठरवलं. वचन देऊ का तुला? हे बघा अहो, तुम्ही मला वचन नका देऊ, विश्वास आहे माझा तुमच्यावर. पण सप्त पाडा म्हणजे झालं. बिलकुल पाळला तुझ्या मनशीला, बिलकुल तसंच नक्की. बर तुम्ही घरीच थांबा, मी येते लवकर येशील. अरे जा, आज तुम्ही म्हणशील का बस नवरा सुधारला माझा. कारण मी आता चांगलं मुंडा उपाय करते माणसाला एक समजत नाही. आजपर्यंत खरंच मी खूप वाईट वागलो माझ्या बायकोसोबत, खूप त्रास दिला. तरी पण माझी बायको देवीच ही देवीच, माझ्यासाठी व्रत करते, पूजा काय करते वळाच्या झाडाची. खरंच विश्वजीत यार तुझं चुकत होत, आता तरी सुधार. बस सुधार. पैसा? यस. अरे वा वाल्याचा वाल्मिकी झालेला दिसतोयस तू, नाही का? मला एक सांग विराट, तू इथे का आलास? तुला माहिती होत की या 8 दिवसात मी तुझे पैसे पूर्णच्या पूर्ण तुझ्या अड्ड्यावरती आणून देणार होतो म्हणून, तरी सुद्धा तू इथे आलास. अरे हो रे, पण धीर धरवत नव्हता ना म्हणून यावं लागलं इथं. आणि विनाकारण तुला त्रास नको म्हणून मी इथं आलो. तू मला माहिती आहे तू कशासाठी आलास इथे. तू काही जरी बोलत असशील ना तरी तू आला शेवटी पैशासाठीच. अरे हे घे, हे घे पैसे तुझ्या हातात आणि चल चालतो इथून. आणि अ तुला आता माझी लायकी समजली असेल, तुझ्यासारखे 56 नौकर मी माझ्या या घरात पाळू शकतो. समजलं? मग तुझे काय अवकात रे, काय अवकात? अच्छा सासऱ्याने दिले वाटते पैसे तुझे, नाही का? मग तुला काय करायचं त्याच्याशी? नाही एक दिली एंट्री लागली वाटतं तुला पैशांची. आणि आणि मी काय म्हणतो विश्वजीत, अरे तुझा सासरा तुला पैसे देणारच. अरे मागशील तेवढे देणार. म्हणजे तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल आणि नीट. अरे मी काय म्हणतो, पौर्णिमेच्या चंद्रावर जो डाग आहे ना तो डाग तुला दिसू नये म्हणून तुझा सासरा अशीच नोटांची बरसात करणार. काय बोलायचं ते स्पष्ट बोल. राम तेरी गंगा मैली हो गई. अरे गंगा पहिले से मैली है. विराट काय म्हणायचं सांग मला पटकन. आणि हो बोलू झालं असेल ना तर पटकन निघायचं. नाही 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 मी काय म्हणतो विश्वजीत, अरे मी काही असं म्हणणार नाही, मी फक्त ऐकलंय. अरे तुझ्या बायकोस लग्नाआधी कोण्या सर कोणासोबत तरी दुसऱ्याशी लपण होत म्हणून. तोंड सांभाळून बोल. माझ्यावर कसे लचिडतोस रे? अरे ह्या ह्या गावात सगळ्यांनाच माहित आहे की तुझ्या पत्नीच दुसऱ्या पर पुरुषाची लपळा होत म्हण. आणि का बर रे, का बर तुझ प्रिया सीताबोटो लगे लावून दिलं का बर? अरे मी तुझा हितचिंतक म्हणून हे तुला सगळं सांगतो आहे, नाहीतर माझा काय स्वार्थ आहे रे? अरे गावात चर्चा करतात म्हणून मी तुला सांगितलं. विराट हे जे बोलतोस हे सगळ्याच्या सगळं खरं आहे. अरे मी काय म्हणतो असंही होऊ शकते, कदाचित ती ह्यावेळी त्यालाच भेटायला गेली असेल. नाही ती त्याला भेटायला जाऊ शकत नाही. तू बोलतोस ते कदाचित सत्यही असू शकत.
कारण काही दिवसाआधी माझ्याही कानावर आलं होतं, पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. विराट, मला आताच्या नाव सांग, त्या हरामखोराचं नाव सांग. राहुल परांजपे. राहुल परांजपे. विराट, त्याचा ढुंगा झाल्यासारखं वाटतं मला. पंडाळ, प्रिया, तू आणि राहुल तुझं एकमेकाचं लपलं आहे आणि हे मला माहित झालं. सोडणार आहे साल्यांग, सोडणार आहे. विराट, मी त्याला सोडणार नाही. दिमाग की बत्ती जलाओ तो ऐसा होता है. और ये विराट के पास दिमाग है, दिमाग. कब कहां घुमाएंगा इसका नेम नहीं. अरे तुझे हृदयात जहर निर्माण करण्याचं काम केलं या विराटने, कारण विराटची नजर पडली तुझ्या बायकोवर. आणि हा विराट तुझ्या बायकोची शिकार करणार. आणि वेळ अगदी जवळच आली आहे. अरे ज्याप्रमाणे तू दात चरबीटाचा खडा टाकला तर दूध फाटल्या शिवाय राहत नाही. अगदी तुझ्या मनात तसाच मी खडा टाकला. सुटतोय थरथरा तो आहे हा विराट. विश्वजीत बाहेर गेला आणि तो संध्याकाळी परत येईल, तो दारू डोसूनच. तू म्हणतेस तसं कधी होणार नाही. विश्वजीत संध्याकाळी दारू पिऊन येणार, मनसे येणार. निघण्यासाठी आलो नाही मी सुप्रिया, निघण्यासाठी आलो नाही. अगं मी तुला ज्या दिवसापासून बघितलं ना, त्या दिवशी पासूनच मी तुला माझी करण्याचे स्वप्न बघितले आहे आणि ती संधी आज स्वतः चालू आली. लाज या विराटच्या पंचकृत लाज सरम हया सतच नाही आहे. तरी पण मी तुला माझ्या जवळ मात्र येऊ देणार नाही. ज्या वाटेला कित्येक दिवसापासून मी ह्या तुझ्या मादक सौंदर्याची शिकार करण्यासाठी टिपून बसलो.
अरे तू जर निमूटपणे माझ्या भाऊ पाशात लढाईस तर मला बळजबरी करावी लागेल. अरे डालेक सैताना, एक पाहुले पुढे टाक. सैतान 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 आहे मी तुझ्या नजरेत प्रिया. हो आहे सैतानच मी, कारण ह्या विराटची नजरच तशी आहे. ह्या विराटची नजर जिश्यावर पडली ती ह्या विराटची झाली, आणि आज हा विराट तुला सोडणार.